अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत जामनेर शहरातील गांधी चौक येथील भगीरथी मंगल कार्यालय येथे अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्था आणि जागृत दिव्यांग संघटना जामनेर तालुका यांच्या वतीने भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दिव्यांगांच्या विविध समस्यांची जाणीव करून घेण्यासाठी आणि दिव्यांग बांधवांना विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दिली। तर येत्या 12 तारखेला असलेल्या माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांना कंबल वाटप देखील करण्यात आले। यांच्या प्रतिमेला अभिनंदनासाठी स्वागत करतो। आजच्या या चांगल्या तालुक्यात भव्य दिव्यांग अपंग मेळावा अपंग पुनर्वसित विकास बहुद्देशीय संस्था आणि जागृत दिव्यांग जागतिक अपंग दिन पूर्ण जगामध्ये आज साजरा होतो। आपल्या सगळ्यांचे एक आनंदाचा क्षण। माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येक घटकासाठी ज्या ज्या कर्मा तयार केल्या त्या अपंगांना सुद्धा आपले विशेष हक्क देण्याचा प्रयत्न त्या मार्फत झालेला आहे। आज परमेश्वराने मानवा निसर्गाने म्हणा जन्मदा ज्यांना अपंगत्व दिलं ते कुठेही नाव उपलब्ध होता कुठेही आत्मबंध होता। आज एवढं स्वयंस्फूर्ती या कार्यक्रमाच्या मेळाव्याला हजर झाला या पूर्ण स्फूर्ती जिद्द चिकाटी हे दिसून येते। या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष विश्वनाथ भाऊ सुरळकर हे गेले 2-3 महिन्यापासून माझ्या संपर्कात आहे आणि सातत्याने अपंगांचे कराने जे मारत आहेत त्याचप्रमाणे उपाध्यक्ष जे आदरणीय गणेश भाऊ साळुंके सचिव हे युवराज मोरे प्रसिद्धी प्रमुख हे आलियारपण खान त्याचप्रमाणे कैलास कोळी निलेश सिसोदे दरबार चव्हाण हे आपल्या संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राजू दादा संजय गांधी इंदिरा गांधी श्रावणबाळ समितीचे अध्यक्ष आदरणीय रुणीभाऊ रोडा आदरणीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विलासभाऊ राजपूत तालुका युवकचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रशांत पाटील आदरणीय विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील सर्व हमारे आशीर्वाद भाई जो हमेशा सुख दुख में आमदार दी बल्कि मदद करने के लिए आते इसे आशपा भाई सभी मान्यवर नेता आने आने तालुक्यात सर्व अपंग बंधू भगिनी पत्रकार मित्र मीडिया अपने सगळ्यांचे मी स्वागत करतो। अपंग जागतिक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। अनेक योजना अनेक मागण्या आपल्या ज्या ज्या आहेत पगाराची मागणी तुम्ही भाऊंनी सांगितली पण त्याची अडचणही तुम्ही भाऊंनी आपल्यासमोर मांडली। ज्या कायद्याच्या कचाट्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत की जे सिव्हिल सर्जन तुम्हाला अपंगत्वाचं 5 वर्षाचं सर्टिफिकेट देतात त्या बाबतीत निश्चित रूपाने मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा यांच्यापर्यंत हे घराणं मांडून यांना कायम स्वरूपी आपण बोलतो त्यांचं सर्टिफिकेट मिळावं ही आग्रही भूमिका आम्ही सर्व घेतले आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी निश्चित रूपाने मांडतो। ग्रामपंचायतच्या बाबतीत जो निधी येतो 15 वित्तयोग असेल 14 वित्तयोग असेल त्या 5% निधी हा अपंगत्वासाठी रिझर्व ठेवून त्या ग्रामपंचायतीने त्यांच्या
निश्चित रूपाने पुण्याचं काम छोटंसं का होईना आमच्या अजून घडेल अशी शाश्वती देतो आणि आपले जे जे काही सरकारने ते सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवा आपल्या अडीअडचणी पोहोचवा सोडवण्यासाठी सातत्याने आम्ही सारे राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निश्चित रूपाने तत्पर राहू हे पुन्हा एकदा सांगतो धन्यवाद। सूचना मांडली आणि त्या सूचनेवर ताबडतोब अधिकार दोन्हीची सूचना मांडली आणि त्या सूचनेवर ताबडतोब संजय दादांनी अंमल आणला मी त्याबद्दल दादांच्या मनापासून आभार मानतो। खरं तर मित्रांनो मी मगाशी सांगितलं 3 डिसेंबर 1992 रोजी अपंग दिनाची घोषणा झाली। बरेचसे अपंग लोक आमच्या कार्यालयात येत असतात ऑफिसवर येत असतात त्यांना त्यांच्या योजना कुठल्या या माहीत नसतात। काही जण येतात रेशन कार्डासाठी येतात काही जण अपंगाच्या सर्टिफिकेटसाठी येतात। बरीचशी मंडळी जी असते की जे संस्थेच्या माध्यमातून की 5% निधी आम्हाला मिळत नाही यासारख्या असंख्य अडचणींचा मागोवा घेऊन आमच्याकडे येत असतात। परंतु आजचा हा दिवस असा असतो की ज्या दिवशी आपल्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या योजना आपले हक्क आपल्याला मिळवण्यासाठी असंख्य संस्था असतील राजकीय पदाधिकारी असतील हे आपल्या समोर आलेले असतात। कारण खऱ्या अर्थाने एखाद्या मागाशी आपण थोडे उशिरा पोहोचलो परंतु लोक ज्या वेळेला इथे जमलेले होते काही अपंग लोकांना इथे उचलून आणावं लागलं अतिशय दयनीय अवस्था आहे। आणि खऱ्या अर्थाने आता हा जागृत अपंग दिन या जागृती संस्थेने जो ठेवलेला आहे तर हा राजकीय पदाधिकारी आणि प्रशासनाचे प्रशासनाला सुद्धा डोळे उघडून त्यांना जागृत करण्यासाठीचा दिवस मला वाटतो। मगाशी आपलं पॅम्पलेट बघितलं की ज्यामध्ये म्हटलेलं आहे की 5% निधी आपल्याला मिळत नाही अपंग अधिनियम 2016 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वांना आपल्या स्वनिधीतून 5% निधी हा अपंगांवर खर्च करायचा असतो असा खरं तर शासनाचा जीआर आहे। परंतु ज्या वेळेला आमच्याकडे लोक येतात की दादा आम्हाला आमच्या ग्रामपंचायती माध्यमातून आमच्याकडे आमच्यावर कुठलाच खर्च केला जात नाही त्यावेळेला आमच्याजवळ या संस्था असायची की बहु आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीचं वसूल होत नसेल। पण आज ज्या वेळेला या जीआरचा अभ्यास केला त्यावेळेला खऱ्या अर्थाने डोळे उघडले। अपंग लोक तर आम्हाला सांगत होते दादा की गावातून ग्रामपंचायतीचा वसूल होतो आम्हाला असं वाटायचं की वसूल होत नाही पण खऱ्या अर्थाने वसूल होतो। कारण ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीची मीटिंग होते त्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये गेल्या वेळेला एक प्रश्न घातला की प्रत्येक पंचायत समितीने 70 ते 80% वसूल हा त्या त्या तालुक्याचा झालेला आहे असं नमूद केलेलं आहे। मग जर पंचायत समिती जर असं नमूद करते की 70 ते 80% वसूल झालेला आहे तर मग ग्रामपंचायतीचा 5% निधी गेला कुठे। खऱ्या अर्थाने अपंग लोक हे जागृत आहे जर 80% वसूल होतोय तर मग अपंगांसाठी असणारा ग्रामपंचायतमधला 5% निधी खरंच कुठे गेला। आपण ज्या ग्रामपंचायत चालवण्यासाठी 80,000 माणूस ग्रामसेवकाच्या रूपाने तिथे बसवलेला आहे याचा अर्थ कुठेतरी काळा बेर होतोय कुठेतरी काळा बेर होतोय म्हणून अपंग लोक चांगल्याच्या पिढ्या घालत आहेत। दादा हा जीआर शासनाने जो तयार केलेला आहे इतका उत्कृष्ट जीआर आहे की याची जर 100% अंमलबजावणी केली तर कुठल्याच अपंग बांधवांना तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर फिरण्याची गरज नाही। परंतु विकलांग खऱ्या अर्थाने मानसिक विकलांग त्या प्रशासनाच्या बसलेल्या अधिकाऱ्यांना आलेलं असं मला वाटतं की ज्या खरोखर अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळवून देत नाही त्यांना मानसिक विकलांगच म्हटलं गेलं पाहिजे। कारण की या निधीतून सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन स्तरावर योजना ही राबवली जाते। सामूहिक स्तरावर तर मी आजपर्यंत बघितलेलं नाही की अपंगांसाठी काही योजना राबवली गेली परंतु वैयक्तिक स्तरावर सुद्धा अगदी एखादा अपंग बांधव असेल त्याच्या लग्नापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंतच्या या योजना या ठिकाणमध्ये अंतर्भूत आहे। अपंग बांधव एखाद्या अपंग मुलीशी एखाद्या अपंग स्त्रीशी लग्न करत असेल तर त्याच्या विवाहासाठी सुद्धा अनुदानाची तरतूद या जीआरमध्ये उपलब्ध आहे। दादा बाजूला प्रफुल भाऊ प्रदीप भाऊ त्याच्यानंतर विलास भाऊ डॉक्टर प्रशांत साहेब आणि दुसरे सगळे मान्यवर माझे मित्र उपस्थित सगळे मेळाव्याला हजर असलेले माझे दत्तू आणि भगिनींनो आज जागतिक अपंग दिवसाच्या निमित्ताने आपण इथं जमलेलो आहोत आणि इथं आपण मला पण आपल्याशी भेटण्याचा एक चान्स दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांनाच धन्यवाद करतो। इथं मला बोलवून आपण
माझा पण सत्कार केला, ज्या लोकांनी सत्कार केला, विशेषतः सोडतो सहभागी संजय भाऊ त्यांना पण मी धन्यवाद बोलतो. आणि इथं ते अडचणी मी आपल्या समोर ठेवतोय. विशेष म्हणजे सरकारच्या, ती केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा स्थानिक पातळीवरचे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याकडे भरपूर योजना आहेत. एक एक योजनेचं नाव घेणं आता माझ्यासाठी इथं शक्य नाही आहे, पण एवढ्या योजना आहेत की त्या योजना जर 100% लोकांना गेल्या, 100% सोडा 20-25% लोकांपर्यंत पोहोचल्या तरी त्याच्यामुळे कल्याणाचा एक फार मोठा असा एक वातावरण निर्माण होणार आहे. कारण अपंग असो किंवा सामान्य माणूस, प्रत्येक माणूस इथं या देशात अशी राजनीतिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही समाजकंटकांनी अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की प्रत्येकांना त्यांनी एका कोंडीत पकडलेलं आहे. मग ते अल्पसंख्याक असो, अपंग असो, जाती न्याय दुसरे लोक असो, त्यांना सगळ्यांना त्यांच्या जातीमुळे ते त्यांच्यावर अन्याय करतात. विशेषतः अपंगांसाठी तर कोणीच त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत नाही आहे, मग तो कोणत्याही समाजात असो. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा स्वावलंबनाचा विषय येतो, अपंग बांधवांना आम्ही स्वावलंबन करण्यासाठी सरकारकडून खूप योजना आहेत, त्या योजना जेव्हा पोहोचण्याचा विषय येतो तर एवढी मोठी लांबी असते लिस्ट असते त्या डॉक्युमेंटची, ते डॉक्युमेंट आणणे, ते डॉक्युमेंटची पूर्तता करणे ही एवढी मोठी प्रोसेस आहे की, आणि विशेष म्हणजे ती पण ऑप्शनल आहे, त्याच्यात कंपल्सरी काहीच नसतं. त्याच्यात साधारणतः म्हणजे 20 रुपयाचा शपथपत्र दिलं तर त्याच्यावर पण खूप काही योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. पण अधिकारी जे असतात ते मुजोर होतात, ते सांगतात आम्हाला हे डॉक्युमेंट्स पाहिजे, ते डॉक्युमेंट्स पाहिजे, ते डॉक्युमेंट पण तसे पाहिजे, असे पाहिजे, त्या तारखेचे पाहिजे, त्या तारखेचे पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्या डॉक्युमेंटवर काहीच काम आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून हा अपंग दिन सर्व जगभर साजरा करण्यात येतो, तरी याचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी हा प्रोग्राम जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील जे अपंग बांधव आहे ज्यांना ज्या विविध समस्यांनी भेडसावलेलं आहे त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा ते लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी शासन प्रशासन यांच्या लक्षामध्ये हा विषय यावा या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी त्यांना आपल्या समोर आणलेलं आहे. तसेच अपंग बांधवांची जी वैयक्तिक माहिती आम्ही फॉर्मच्या माध्यमातून आपल्याकडे गोळा करणार आहोत, जो शासकीय सर्वे केला जातो त्यामध्ये कुठेतरी काहीतरी एक त्रुटी दाखवून त्या अपंगांना डावलण्यात येतं आणि ते डावलू नये. स्वागत करतो मी, आणि जसे आमचे साहेब लोक टाईम काढून वर्क काढून आपल्यासाठी धावून आले आणि एका मोठा प्रोग्राम लावला त्याच्यासाठी विशेष सांगतो की शुभ करतो त्यांचं मनापासून, मला चांगलं वाटतं. पण माझं एक म्हणणं आहे सगळ्या अपंग लोकांना की जसं की आपल्याला सुविधा मिळतात एक हे येतो की जन्माला येतो, पण आपला हात
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.